या ठिकाणी कोणाला क्लीन चिट वगैरे द्यायला बसलो नाही, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोॲक्टिव्ह भूमिका घेतली, अतिशय प्रोॲक्टिव्ह. आता की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे, देशभरात त्याची बदनामी होते. उलट नाही, वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही आहे. शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं, तथापि या घटना घडल्या त्या गंभीर आहेत, त्याचं गांभीर्य मी नाकारत नाही, कोणी जात नाही, काळजी करू नका. ते तुमच्या काळात गेले नाना, आमच्या काळात जाऊ नाही शकत, सोडून द्या नाना. नाना भाऊ, हे जे रोज नरेटिव्ह तयार करण्याची सवय झाली आहे ना, यातनं खोटं बोलायची सवय लागेल बरं. माझ्या मित्राला खोटं बोलायची सवय लावून घेऊ नका. रोज आपलं खोटं बोलून रेटून बोलाय योग्य नाही आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं, पहिली गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये, म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीन चिट वगैरे द्यायला बसलो नाही, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोॲक्टिव्ह भूमिका घेतली, अतिशय प्रोॲक्टिव्ह. आणि कुठलाही तसूभरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे. तथापि आपण जे सांगितलं, खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे, कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं हे बघा रेट कार्ड, हे इतके रेट चाललेले आहेत, असं नसतं. तुम्हाला जास्त माहिती आहे, रेट कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तुम्हाला बसून बोलू नका. रेट बघा, हे फार चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री बोलत असताना असं बसून बोलणं योग्य नव्हे. अध्यक्ष महोदय, तथापि या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल.